दिस रेसिपी इज अवेलेबल इन मराठी एज वेल एज इंग्लिश फॉर इंग्लिश रेफर डिस्क्रिप्शन बिलो ए वीडियो टू सी द इंग्रेडिएंट्स एंड प्रोसीजर टू फॉलो थैंक यू नमस्कार मी रेखा रेखाज किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आता नुकतीच दिवाळी झाली दिवाळीच्या तिखट गोड फराळाच्या पदार्थावर सर्वांचा ताव मारून झाला असेल दिवाळीची मजाही घेतली असेल आणि दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आनंदही लुटला असेल तेव्हा आता सर्वांनाच चटपटीत चमचमीत असं वेगळं काहीतरी नक्कीच हवं असेल तर आज मी तुम्हा सर्वांनाच आवडेल अशी एक रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे परफेक्ट स्वादिष्ट पावभाजी पावभाजी आपण घरी बाहेरच्यासारखी होत नाही असे म्हणतो परंतु मी एव्हरेस्ट पावभाजी मसाल्यासारखा पावभाजी मसाला घरी केला आहे तो वापरून मी आज पावभाजी करणार आहे त्याप्रमाणे पावभाजी केली तर नक्कीच परफेक्ट बाहेरच्यासारखी होते आणि तुम्हा सर्वांनाच आवडेल या पावभाजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरल्यामुळे पावभाजी अतिशय पौष्टिक होते जी मुलं भाज्या खात नाहीत त्या मुलांना अशी पावभाजी करून दिली तर नक्कीच आवडीने खातील पावभाजी आपण करताना अमूल बटरच वापरायचे अमूल बटरमुळे पावभाजी आणखीनच टेस्टी आणि रुचकर होते आणि आपण पावभाजी करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत आपण पावभाजी करायला पूर्वतयारी करून ठेवली तर म्हणजेच भाज्या चिरणे वेगळे मसाले करून ठेवणे तर पावभाजी पटकन होते चला तर आपण आता पावभाजी करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया या अगोदरच्या 177 एपिसोडमध्ये एव्हरेस्ट पावभाजी मसाल्यासारखा पावभाजी मसाला घरच्या घरी कसा करायचा हे आपण पाहिले आहे असा मसाला अगोदर कोण ठेवला तर पावभाजी आपण हवी तेव्हा करू शकतो प्रथम भाज्या स्वच्छ धुवून चिरून घ्यायच्या बटाटा बीट गाजर वेगळं वापरून घ्यायचं कारण याला थोडा जास्त वेळ लागतो फ्लावर मटार तेल हळद आणि मीठ घालून वापरून घ्यायचे कांदा टोमॅटो सिमला मिरची कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची लाल पेडगी मिरची पाण्यात भिजवून ठेवायची आणि त्याची पेस्ट करून घ्यायची हिरवी मिरची लसूण आलं यांचं वेगळं पेस्ट करून घ्यायची पेस्ट करताना थोडं पाणी घालायचं भाजी तयार झाली की स्मॅशरने स्मॅश करायची सगळ्या भाज्या एकत्र वाकवल्या तर पावभाजी चांगली टेस्टी होत नाही जेव्हा पावभाजी करायची असेल तेव्हा मसाला अगोदर करून ठेवला लसूण पेस्ट हिरवी मिरचीची पेस्ट आणि लाल मिरचीची पेस्ट अगोदर करून ठेवली तर आणि भाज्या चिरून ठेवल्या तर अशी पूर्व तयार करून ठेवल्यामुळं पावभाजी करायला वेळ लागत नाही पावभाजीसाठी लागणारा पाव फ्रेश घ्यायचा चिली पेस्टमुळे भाजीला रंग छान येतो आणि पीठमुळे देखील भाजीला रंग छान येतो लसूण पेस्टमुळे भाजीला फ्लेवर छान येतो तुम्हाला आवडत असेल तर पावभाजी सर्व करताना वरती पनीर घालायचे पावभाजी कशी सर्व करायची हे मी दाखवणार आहे अशा पद्धतीने पावभाजी करून सर्व केली तर पाहुण्यांना असो किंवा घरच्यांना खूपच छान वाटेल आणि नक्कीच आवडेल आपण आता साहित्य पाहूया फ्रेश लादी पाव गरम पाणी
भाजीला गरम पाणीच वापरायचे आहे। सालं काढून फोडी केलेले 4 बटाटे, बटाटे चिरल्यानंतर पाण्यातच टाकून ठेवायचे, नाहीतर बटाट्याच्या फोडी काळ्या पडतात। अमूल बटर या मेजरमेंटच्या कपानं 1.5 कप बारीक चिरलेला कांदा, 1 कप सिमला मिरची, 1 कप फ्लावर, 1 कप टोमॅटो, 1/2 कप मटार, 1/2 कप गाजर, कोथिंबीर, बीट, 4 टेबलस्पून तेल, 2 टीस्पून लिंबाचा रस, 1 टीस्पून धने पूड, 1 टीस्पून जिरे पूड, 1 टीस्पून जिरे, 4 टेबलस्पून पावभाजी मसाला, हा घरी केलेला मसाला आहे, चिली पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, लसूण पेस्ट, आलं पेस्ट, 1 ते 2 टीस्पून साधं मीठ, 1/2 टीस्पून हळद पूड। भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। आपण आता कुकरमध्ये बटाट्याच्या फोडी घालूया, गाजर घालूया, यामध्ये पाणी घालूया, थोडी हळद, थोडं मीठ। असं हळद आणि मीठ घातल्यामुळे भाजीला टेस्ट छान येते। आणि आपण हे 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊया आणि कुकर थंड करायला ठेवूया। आता ह्या पॅनमध्ये आपण तेल गरम करायला घालूया। 2 टेबलस्पून तेल घातलंय, यामध्ये फ्लावर, सिमला मिरची, मटार, यामध्ये पण थोडी हळद, थोडं मीठ आणि आपण हे 2-3 मिनिटं परतूया आणि याच्यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण या भाज्या वापरून घेऊया। मसाले खमंग भाजून थंड करून मिक्सरवरती याची बारीक पूड करून झाली। बघा मसाल्याचा किती घमघमाट सुटला आहे। मसाला करायला जास्तीत जास्त 10 मिनिटे लागतात आणि पटकन मसाला होतो। असा मसाला तयार अगोदर करून ठेवला तर पावभाजी करायला वेळ लागत नाही आणि आता हा परफेक्ट एव्हरेस्ट मसाल्यासारखा पावभाजी मसाला घरच्या घरी तयार। मस्तच, वा क्या बात है, लाजवाब। पॅनमध्ये आपण आता 2 टेबलस्पून तेल घालूया, बटर घालूया, यामध्ये कांदा घालूया आणि कांदा 2 मिनिट गुलाबी रंगावर परतून घेऊया। कांदा 3 मिनिट परतून झाला, गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे। आता यामध्ये जिरे घालूया, 1 टीस्पून जिरे घालायचे आहेत। यामध्ये टोमॅटो घालूया आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो ठेवून परतून घेऊया। फ्लावर आणि मटार देखील वापरून झाला आणि इकडे बटाटा आणि गाजर देखील कुकरला 2 शिट्ट्या घेऊन झाल्या। टोमॅटो कांदा वगैरे मऊ झाला, बाकी छान मऊ झाला आहे। यामध्ये आता बटाटा घालूया, त्यामध्ये फ्लावर, मटार, सिमला मिरची घालूया। त्यामध्ये बीट घालूया, कसुरी मेथी,
हिरवी मिरची पेस्ट, लसूण पेस्ट, आलं पेस्ट, धने पूड, चिली पेस्ट, तिखट तुमच्या आवडीनुसार कसं आवडतं त्या प्रमाणात घालायचं आहे, पावभाजी मसाला, गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे, याचा पण आता स्मॅशरनं असं स्मॅश करूया सगळ्या भाज्या। सगळ्या भाज्या गॅसची फ्लेम स्लो ठेवून असं स्मॅश करून झाल्या। यामध्ये थोडं मीठ घालूया, मीठ आपण भाज्या वापरताना घातले त्यामुळं चवीनुसार घालायचं आहे मीठ। यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया, यामध्ये बटर घालूया, यामध्ये गरम पाणी घालूया, एक ते दोन कप पाणी घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण ही भाजी आता थोडी शिजवूया। पावभाजी किती छान शिजली आहे आणि पावभाजीचा घमघमाट सुटला आहे, किती मस्त बघा। याच्यावरती आपण थोडी कोथिंबीर टाकूया, आणखीन थोडी लसूण पेस्ट घालूया, थोडा लिंबाचा रस घालूया आणि याच्यावरती थोडं बटर घालूया। आणि आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि आता ही परफेक्ट पावभाजी तयार, मस्तच। वा क्या बात है, लाजवाब। आता पाव भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवूया, यामध्ये थोडं तेल घालूया आणि बटर घालूया, पण पावाला पण असं मधून असं कट करून घेऊया। यामध्ये आता जिरे पूड, जिरे, पावभाजी मसाला, चिली फ्लेक्स, थोडी कोथिंबीर, गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि आता यामध्ये पाव ठेवूया। या पद्धतीनं पाव भाजायचं म्हणजे पावभाजी एकदम टेस्टच लागते आणि अशा पद्धतीनं पाव आता हा भाजून झाला आणि एकदम परफेक्ट पावभाजी तयार। गरमागरम भाजी, गरमागरम मसाला पाव, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, सोबत लिंबाची फोड, या पद्धतीनं तुम्ही पावभाजी सर्व केला तर तुमच्या घरच्यांना आणि तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना खूपच आवडेल, मस्तच। आणि तुम्हाला आवडत असेल तर याच्यावरतीच पनीर खिसून घालायचं म्हणजे आणखीनच मस्त। अशा पद्धतीने पावभाजी तुम्ही जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। लाईक आणि सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका। पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह। धन्यवाद, मस्त खा आणि स्वस्त रहा। डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब।
hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.